बिलोली तालुक्यातील कासराळी येथे पाणी टंचाई असून टँकर सुरू करण्याची मागणी करत नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला. बिलोली तालुक्यातील मौजे कासराळी येथे अनेक हातपंप बंद आहेत. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावात पाणी टंचाई असल्याने 2011 लोकसहभागातून भारत निर्माण पेयजल योजनेसाठी 74,94,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. पण सदर योजना पाणी पुरवठा समिती अध्यक्ष व सचिव यांनी सदर योजनेचा बट्ट्याबोळ केल्यामुळे योजना बंद पडली. योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्यामुळे योजना मंजूर झाल्यापासून आजपर्यंत गावात एकही थेंब आलेला नाही. फक्त पाणी आल्याचे बोगस कागदपत्रे दाखवण्यात आले. याची सकल चौकशी होऊन समिती अध्यक्ष व सचिव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन योग्य ती कारवाई करावी, तसेच त्यांच्याकडून पैसे वसूल करावे व गावासाठी नवीन कायम पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात यावी. या योजना मंजूर होईपर्यंत तात्काळ टँकरने पाणी पुरवठा चालू करावे असे निवेदन बिलोली तहसीलदार विक्रम राजपूत व बिलोली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रहाटीकर यांना देण्यात आले. बिलोली तालुक्यामध्ये कासरा या गावाचं आज निवेदन प्राप्त झालेलं आहे. कासरा या गावामध्ये आतापर्यंत आपण टँकरनं अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करत होतो आणि आज टँकरची मागणी त्या गावातून प्राप्त झालेली आहे. आजपर्यंत तालुक्यामध्ये एकही टँकरची मागणी आलेली नव्हती. आता हे निवेदनावरून कासराईची 1-2 दिवसामध्ये आम्ही चौकशी करून गरज पडल्यास टँकर देण्यासाठी आपण प्रस्ताव तयार करू. यावेळी पिराजी चरकुलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हैगले, साईनाथ शिंगोड, हनुमंत गजलोड, बजरंग चरकुलवार, दिलीप घाबरोड यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. टँकरद्वारे लवकर पाणी पुरवठा सुरू न केल्यास पाणी मिळेपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला.